काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं पण गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून आपल्याला त्रास व्हायला हवा असं नाही, तर आपलं चांगलं वागणं जे माणसांशी असतं ते आपण कुठं थांबवायचं हे आपल्याला समजावं म्हणून त्रास व्हायला हवा. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जीवनात यशस्वी होण्याचे रस्ते खूप आहेत, फक्त त्या रस्त्यांवर चालण्याचे कष्ट आपल्या पावलांनी घेतले पाहिजेत. सांभाळून ठेवणे ही पण एक कला आहे, मग ती संपत्ती असो वा नातं असो, आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. बरं झालं मोबाईल बॅटरीवर चालतो, जर पेट्रोल डिझेलने जर मोबाईल चालला असता तर आपण आत्तापर्यंत सगळेजण भिकेला लागलो असतो. लग्नानंतर नवरा आणि बायको हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, पण ते एकमेकांची साथ सोडू शकत नाहीत. काहीही झालं तरी लग्न कराच. बायको चांगली मिळाली तर तुमचं आयुष्य सुखात जाईल, आणि जर ती चांगली नाही मिळाली तर तुम्ही तत्वज्ञानी बनाल. तिच्याकडून जे जे काही तुम्हाला धडे मिळतील ते तुम्ही इतरांना द्याल. एखाद्या माणसाला त्याच्या भूतकाळावरून पारखणं म्हणजे त्याचे वर्तमानातील अस्तित्व विसरण्यासारखं आहे. मनाने साफ असणारी माणसं हृदयात स्थान मिळवतात, कारण सुईमध्ये तोच धागा प्रवेश करतो ज्या धाग्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ नसते. माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग तरी काय? ते तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवण्यापुरतं, एवढंच बस. परंतु मला वाटतं माणसाने आयुष्यात जर काही व्हायचं असेल तर परीस व्हावं, जिथं जावं त्याचं सोनंच करून यावं. प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका, म्हणजे काळजाला बोचऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही. गरीब राहाल तर तुमच्याकडे कोणीच लक्ष देणार नाही, कष्ट कराल तर तुम्हाला सगळे हसतील, आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोक तुमच्यावर जळतील. संकटात तुम्हाला जो साथ देतो तोच खरा तुमचा शुभचिंतक असतो, बाकी सगळे तर संधी साधू असतात. आयुष्य खूप सुंदर आहे, प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने त्याला साथ द्या. सुंदरता नेहमीच चांगली असेल असं नाही, पण चांगल्या गोष्टी नेहमीच सुंदर असतात. थकलेल्या माणसाची वाट आणि झोप लागत नसलेल्या माणसाची रात्र खूप मोठी असते. पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत हे ज्याला कळलं त्यालाच खरं जीवन समजलं. माणसाचं मन समजायला माणसाच्या मनाच्या तळाशी जावं लागतं. लोक मात्र किनाऱ्यावर राहून त्यांनी घेतलेल्या अनुभवानुसार, त्यांच्या क्षमतेनुसार नको ती मतं बनवत असतात. जेवढे तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतात तेवढी मोकळी जागा नवीन दुःखासाठी आतमध्ये होत असते. आयुष्याचे काही नियम बनवा. स्वतःची दुसऱ्याशी कधीही तुलना करू नका. जास्त विचार करणं बंद करा. भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा. तुमच्याबद्दल दुसरे लोक काय बोलतात याचा कधीच विचार करू नका, आणि सतत आनंदी रहा. स्वभाव ही प्रत्येकाची वैयक्तिक ओळख असते. स्वभाव बदलता येत नसतो अथवा तो कोणाला देता घेताही येत नसतो. आपली समज वाढत असताना जे आपल्या मनाला जास्त आवडत गेलं त्याचा परिणाम म्हणजे आपला स्वभाव असतो. लोकांना न आवडणारा स्वभाव हे आपलं न फिटणारं कर्ज असतं, आणि सर्वांना खूप आवडणारा स्वभाव ही आपली अनमोल ठेव असते. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.